एखाद्या घरात शिरल्यावर समोरच सुंदर फुलांची पुष्परचना दिसली की मन कसं प्रसन्न होतं. देवळात म्हणा किंवा देवाच्या तस्बिरीसमोर फुले वाहण्याचा प्रघातच आहे. इतकंच का, समस्त स्त्रीवर्गाला आपल्या केशसंभारात फुलं माळाविषयी वाटतातच. एखाद्या रुग्णाला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला फुलं देऊन उल्लसित करता येतं. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुष्पांजली वाहण्याची पद्धत आहे. एकूण काय तर फुलांची गरज आपल्याला हर समय लागते. दादरमधलं हे फुलांचं मार्केट तर वर्षाचे 365 दिवस बहरतच असतं. विविध रंगांची आकर्षक वाटणारी फुलं इथं तुमचं मन मोहून घेतात. ते सगळे प्रकारचे फुलं येतात. शेवंती आणि गोंडा वगैरे आहे ते सगळे जुन्नर पुण्यावरून येतात आहे. आणि बाकीचे दुसरे काकडा आहे, मोगरा आहे, शेवंती आहे दुसरी प्रकारची, ते सगळे साऊथवरून येतात. साऊथवरून मदुराई आहे, बेंगलोर आहे, कोईमतूर, हे सगळे स्टेटवरून येतात. आराध्य दैवताची आवडती फुलं जास्वंद येतात वसईवरून. त्याचप्रमाणे काकडा आणि नेवाई देखील वसईवरून येतात. घरी दारी पूजा करण्यासाठी आणि तोरणं करण्यासाठी लागणारी आणि सर्वांची आवडती फुलं झेंडू ही येतात कोल्हापूर आणि सांगली इथून. त्यातही पिवळा झेंडू आणि ऑरेंज झेंडू असे दोन प्रकार असतात.